फ्रेंड्स आहे अगोदर आपण भागांचे हस्तांतरण व भागांचे संक्रमण या टॉपिकवर चर्चा केले ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा कुठे बघाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही आय बटनमध्ये सुद्धा बघू शकता आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजेच हक्क भाग व बोनस भाग यामधला फरक अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारला गेलेला हा फरक आहे सो so, हक्क भाग व बोनस भाग हा टॉपिक जो आहे आपला प्रकरण नंबर तीनमधला शेवटचा टॉपिक आहे यानंतर आपण प्रकरण नंबर चारला सुरुवात करूया सो बघूया या व बोनस बाग या फरक फरक. सो टॉपिक टॉपिकडे पण त्या अगदर हाय मी प्रोफेसर निशा निशा मध्ये तुमचं वेलकम फ्रेंड्स जर तुम्ही कॉमर्स असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की ज्यांना सबस्क्राईब करा बॅकडे प्रेस करायला विसरू नका जिंकून येणार प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील कारण आपली जर्नी अकरावीपासून एम कॉमपर्यंत अशी सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता माझा इन्स्टाग्राम युजरने आहे निशा अकॅडमी नाईन्टी फोर त्याचप्रमाणे तुम्ही मला टेलिग्रामवर पण फॉलो करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो हक्का भाग म्हणजेच काय बोनस भाग म्हणजेच काय ऑलरेडी आपलं डिस्कशन करून झालेलं आहे ओके सो आज भाग व बोनस भाग यामधला फरक म्हणजेच या दोघांमध्ये काय फरक आहे तो सो पहिला मुद्दा आहे तो म्हणजेच अर्थ हक्क भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग वाटप केले जाते हक्क भाग विक्रीमध्ये विद्यमान विद्यमान म्हणजेच कोण तर जे ऑलरेडी भागधारक आहे कंपनीचे ठीक आहे त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये एक्झिस्टिंग शेअर होल्डर जे ऑलरेडी भागधारक आहे कंपनीचे त्याला म्हणतात विद्यमान भागधारक सो हक्क भाग कोणाला दिले जातात जेव्हा ही कंपनी भाग विक्रीच काढते तेव्हा आधी घरच्यांना विचारलं जातं की तुम्हाला घ्यायचे आहे का शेअर्स घरचे लोकं म्हणजेच कोण तर भागधारक कंपनीचे ठीक आहे जर त्यांनी घेतले नसेल तरच मग जनतेला ते शेअर ऑफर केले जातात बरोबर सो आधी हक्क कोणाला दिला जातो तर विद्यमान भागधारकांना म्हणूनच त्यांना हक्क भाग, हक भाग असे सुद्धा म्हणतात मी अगदी शॉर्टमध्ये लिहिले आहे काही काही पॉईंट्स सो so, तुमच्या बुक्समध्ये पूर्ण डिटेलमध्ये दिलेला आहे तर तुम्ही तुमच्या बुक्समधून पण लर्न करू शकता किंवा मग मी लिहिलेलं आहे त्यानुसार पण लिहू शकता शेवटी वेळ देईल तुम्ही लिहून घेऊ शकता त्यानंतर बघा बोनस, बाग। बोनस बाग भाग बोनस भाग विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जातात सो so, विनामूल्य मीन्स फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात ओके त्यानंतर देय रक्कम सो so, कंपनी भागधारकांना हक्क भागाची रक्कम द्यावी लागते या ठिकाणी बघा हक्क भागामध्ये फ्रीमध्ये भाग जे आहे कंपनी भागधारकांना देत नाही ठीक आहे यस yes. आधी प्रेफरन्स देते परंतु फ्रीमध्ये देत नाही शेअर्स जसं बोनस भाग हे फ्रीमध्ये दिले जातात भागधारकांना तसे हक्क भाग फ्रीमध्ये दिला जात नाही त्याच्याकरिता काय करावं लागतं भागधारकांना पैसे मोजावे लागतात एक गोष्ट या ठिकाणी आहे की हक्क भाग हक्कभाग जे आहे ते भागधारकांना कमी किमतीमध्ये मिळत असतात म्हणजे जनतेपेक्षा कमी किमतीमध्ये हक्कभाग भागधारकांना मिळत असतात परंतु त्यांना पैसे जे आहे ते भागांवरचे पेड करावं लागतं ठीक आहे त्यानंतर बघा भागधारकांना बोनस भाग विनामूल्य दिले जाते या ठिकाणी काय करावं लागतं रक्कम द्यावी लागते या ठिकाणी विनामूल्य म्हणजेच फ्रीमध्ये बोनस भाग हे कुणाला दिले जातात विद्यमान भागधारकांना दिले जातात त्यानंतर अंशतः किंवा पूर्ण दत्त भाग अंशदत्त अंशत म्हणजेच काही ठीक आहे किंवा पूर्ण दत्त म्हणजे पूर्ण पैसे दिलेले भाग ठीक आहे या ठिकाणी बघा भागधारकाला भागांसाठी भाग मागणी शुल्क भाग वाटप शुल्क कॉल मनी इत्यादी पूर्ण रकमेचा भरणा करावा लागतो जसं जेव्हा कंपनी शेअर विक्रीच करते तेव्हा जशी जनता शेअर्स घेते ओके आणि जसं जशी कंपनी पैशाची डिमांड करते शेअरवरील तसतसं जनतेला काय करावं लागतं म्हणजे ज्यांनी शेअर्स घेतले ते, ते इन्व्हेस्टर म्हणजेच भागधारक त्यांना काय करावं लागतं कंपनीला पैसे पेड करावं लागतं बरोबर परंतु बोनस भागमध्ये म्हणजेच हक्क भागामध्ये सेम तीच प्रोसिजर आहे आधी हक्क दिला जातो फक्त एवढाच कमी किमतीला समहक्क भागधारकांना शेअर मिळते ते दुसरं बेनिफिट आहे ओके परंतु जेही शेअरवरचे पैसे आहे ते भागधारकांना कंपनीला द्यावेच लागते ओके तो या ठिकाणी या बघा भाग मागणी शुल्क जेव्हा कंपनी कडे आपण भा म्हणजे ह हे विद्यमान भागधारक असतात ते जेव्हा शेअरसाठी अर्ज करतात तर आधी मनी म्हणजे अर्जासोबत काही शुल्क का द्यावं लागतो त्यानंतर जसं कंपनीने कॉलिंग केली त्यानुसार पैसे विद्यमान भागधारकांना भरावे लागतात कशामध्ये हक्क भागामध्ये बरोबर त्यानंतर बोनस भाग पूर्ण दत्त भाग आहेत म्हणून भागधारकास कोणत्याही रकमेचा भरणा कंपनीकडे करावा लागत नाही सो बोनस भाग जे असतात ते पूर्ण पूर्ण दत्त आहे म्हणजेच काय याचं थोडं लॉजिक समजून घ्या सो दॅट तुम्हाला लक्षात येईल पूर्ण दत्ताचा अर्थ काय होतो पूर्ण पैसे ज्यावर भरलेले आहे आता तुम्ही म्हणाल की मॅम जे ही भागधारक आहे जे विद्यमान भागधारक आहे त्यांना बोनस भाग तर फ्री मिळतात म्हणजे ते पैसे काय देत नाही कंपनीला राईट परंतु इथे काय म्हटलं आहे बोनस भाग हे पूर्ण दत्त भाग आहे म्हणजे पूर्ण पैसे भरलेले असतात शेअरवर म्हणून बोनस भाग मिळत असतात आता हे जे कन्फ्युजन आहे थोडं दूर करते आहे मी हे लॉजिक बघा की बोनस भाग जे आहे ते कशातून दिले जातात तर बोनस भाग हे नफ्यातून किंवा राखीव निधीतून दिले जातात ओके जो कंपनीला नफा होतो तो कोणाचा असतो अल्टिमेटली भागधारकांचा असतो बरोबर तर पूर्णाशे पूर्ण नफा जो आहे कंपनी भागधारकांना वाटून न देता काहीच पर्सेंटेज भागधारकांना डिव्हिडंड म्हणून देत असते म्हणजेच भा लाभांश म्हणून देत असते आणि जो उरलेला नफा आहे त्याच्या हक्क कोणाचा आहे भागधारकांचाच हक्क आहे ओके तर तो जो प्रॉफिट आहे तो कंपनी राखून ठेवते बरोबर का बरं असं करते कंपनी कारण मी हेही अगोदर सांगितलं तुम्हाला जर कंपनीला भरपूर प्रॉफिट एखाद्या वर्षी झालं असेल आणि कंपनीने पूर्णशे पूर्ण प्रॉफिट जे आहे भागधारकांना लाभांशाच्या स्वरूपात दिलं असेल आणि नेक्स्ट इयरला कंपनीला कमी प्रॉफिट झालं तर मग लाभांश जो आहे तो कमी दिला जाईल भागधारकांना आणि त्यामुळे भागधारकांच्या मनात कंपनीविषयी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते की कंपनी लॉसमध्ये वगैरे वगैरे ठीक आहे तर म्हणूनच कंपनी जी आहे जी इतर कंपन्या आपल्या भागधारकांना जितके पर्सेंट प्रॉफिट म्हणजेच डिव्हिडंट देत असते तेवढेच पर्सेंट कंपनी जी आहे आपल्या भागधारकांना डिव्हिडंड देत असते बाकीचा जो पैसा आहे नफा आहे तो राखून ठेवत असते आता तो राखून ठेवलेला नफा हा कोणाचा असतो अल्टिमेटली भागधारकांचा असतो बरोबर त्यांना न देता तो कंपनी स्वतः ठेवत असते बरोबर तर या ठिकाणी असं इमॅजिन करा की कंपनीने शेअर्स इशू कल केले आहे ठीक आहे कंपनीने शेअर्स इशू केले आहे म्हणजेच भाग विक्रीस काढलेले आहे आणि या भागधारकांना शेअर्स घ्यायचे तर या भागधारकांना शेअर्स घ्यायचे म्हणजे आधी प्रेफरन्स समहक्क भागधारकांना दिलं <notoriety> याला म्हणतात हक्क भाग ठीक आहे या ठिकाणी ज्यांना शेअर्स घ्यायचे आहे ज्या भागधारकांना ते काय करेल कंपनीला पैसे देईल बरोबर हक कारण हक्क भागामध्ये असंच केलं जातं पैसे दिले जाते फायदा काय आहे हक्क का भागाचा आधी प्रिफरन्स दिला जातो आणि दुसरं जनतेपेक्षा कमी किमतीमध्ये शेअर्स भागधारकांना अवेलेबल होत असतात सो so, कंपनीने भाग इश्यू केले ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी घेतले आणि कंपनीला काय केले पैसे दिले भागांवरचे आणि यांना काय मिळालं आहे म्हणजेच समहक्क का भागधारकांना काय मिळाले शेअर मिळाले हे तर झाला हक्क भाग ओके बोनस भागाच्या याच्यामध्ये कसं आहे की जोही प्रॉफिट कंपनीचा असतो तो प्रॉफिट भागधारकांना न देता कंपनी स्वतः ठेवून घेते म्हणजे यांचा पैसा जो भागधारकांचा होता तो कंपनी स्वतः ठेवून घेते ओके okay, म्हणजे अल्टिमेटली यांनी काय केलं आहे पैसे ऑलरेडी कंपनीला दिला आहे आणि त्याच पैशाच्या बदल्यात त्यांना काय मिळत आहे शेअर मिळत आहे म्हणजे कंपनी आपला लॉस नाही करत आहे ओके फ्रीमध्ये म्हणजे okay, फ्री, फ्री असं दिसते आपल्याला की फ्रीमध्ये बोनस भाग दिले जातात परंतु ते फ्रीमध्ये नसते ऑलरेडी कंपनी भागधारकांचा पैसा तोच भागधारकांना भागधारकांचा पैसा स्वतः बिझनेसमध्ये यूज करत आहे आणि भागधारकांना काय देते शेअर्स देते ओके त्यानंतर किमान भागभांडवल उभारणे सो किमान भागभांडवल उभारणे कंपनीला किमान भागभांडवलाची रक्कम उभार ला भाग उभारावी उभार लागते म्हणजेच नाइन्टी पर्सेंट सबस्क्रिप्शन जे मी सांगितलं होतं तुम्हाला की सेबीच्या गाईडलाईननुसार जी ही कंपनी भाग विक्रीस काढते ठीक आहे जेवढे भाग विक्रीस काढते त्याच्या नाईन्टी पर्सेंट भाग जे आहे ते विकले गेले पाहिजे बरोबर म्हणजेच जेव्हा कंपनी भागांची विक्री करते आणि समहक्क भागधारकांना ऑफर देते म्हणजेच विद्यमान समहक्क भागधारकांना ऑफर देते की खरेदीचा तर त्या जेवढे शेअर्स कंपनी विक्रीच काढत असते त्याच्या नाईन्टी पर्सेंट शेअरकरिता काय आली पाहिजे अप्लिकेशन्स आली पाहिजे म्हणजेच किमान भाग भांडवलाची उभारणी कंपनीला करावं लागतं सी बीच्या गाईडलाईननुसार हक्क भागामध्ये सुद्धा जर नव्वद पे नव्वद पर्सेंटपेक्षा कमी अप्लिकेशन आलं असेल जसं मी एक्झाम्पल दिलं होतं की एक हजार शेअर्स आहे ओके एक हजार शेअर्समधून कि, किमान नऊशे शेअर्स करता तरी अप्लिकेशन आलं पाहिजे तरच कंपनीला भाग काय करतात तर विकता येतात अदरवाईज नाही ठीक आहे तर हा रूल इथे लागू होतो परंतु बोनस भागामध्ये हा रूल लागू होत नाही कोणतीही किमान भांडवलाची रक्कम उभारली उभारावी लागत नाही कारण कंपनी बोनस भाग विनामूल्य देते ठीक आहे त्यानंतर बघा हक्क त्याग करणे सो हक्क त्याग करण्यामध्ये भागधारक हे त्याचे हक्क भाग, भाग दुसऱ्यांच्या नावे करू शकतो यस जर भागधारकांना आत्ता भाग घ्यायचे नाही आहे ओके तर तो दुसऱ्यांच्या फॅमिलीच्या म्हणा किंवा मग मी फ्रेंडच्या म्हणा किंवा इतर व्यक्तींना तो त्यांच्या नावे जे आहे ते करू शकतो बरोबर परंतु बोनस भाग जे आहे ते भागधारक भागधारक त्यांचे बोनस भाग दुसऱ्यांच्या नावे करू शकत नाही हक्क भाग दुसऱ्यांच्या नावे करू शकते परंतु बोनस भाग हे भागधारक दुसऱ्यांच्या नावे करू शकत नाही त्यानंतर वाटप करण्याचा हेतू ओके सो हक्क भाग वाटप करण्याचा हेतू काय असतो तर नवीन निधीची उभारणे व वा भागधारणेत वाढ करण्याची संधी जेव्हाही कंपनीला पैशाची गरज असते ठीक आहे म्हणजेच नवीन आ, रक्कम किंवा नवीन निधी उभारण्याची आवश्यकता जेव्हा ही कंपनीला भासते कोणतेही कारण असतं तेव्हा कंपनी शेअर्स काय करत असते इश्यू करत असते आणि मेन मोटो काय असतो विद्यमान भागधारकांना शेअर ऑफर करण्याचा की त्यांनी शेअर्स घ्यावे ओके म्हणजे त्यांचे जे हे आपले आधीचे जे मेंबर आहे कंपनीचे जे ओनर आहे ठीक आहे भागधारक हे कंपनीचे ओनर असतात तर त्यांच्या भागांच्या संख्येमध्ये वाढ व्हावी ठीक आहे भागधारणेत वाढवावी हा सुद्धा कंपनीचा मेन मोठं असतो अगदी बरोबर आहे कंपनी असो की काही कुठलीही संस्था असो आधी आपल्या भागधारकांचा विचार करेल त्यानंतर नवीन जे येणार त्यांचा विचार करेल ओके आधी जुन्याचा विचार केला जाईल त्यानंतर नवीनचा विचार केला जाईल तर या केसमध्ये असंच होतं जेव्हाही कंपनीला पैसे उभारायचे असते शेअर विक्री करून ते जनतेला पण विकू शकते डायरेक्टली परंतु कंपनी जे आहे आधी विचार आपल्या भागधारकांचा करत असते जे त्यांच्या भाग त्यांचे शेअर्स त्यांना ॲडिशनल शेअर्स जावे हे कंपनीच्या मागचा उद्देश असतो <coughs> जर ॲडिशनल शेअर्स गेले तर जास्तीत जास्त लाभांश मिळेल त्यांना ओके okay, फाईन त्यानंतर साठलेला नफा किंवा राखीव निधी विद्यमान समहक्क भागधारकांना बक्षीस म्हणून दिले जातात मी आधीही सांगितलं तुम्हाला की बोनस भाग जे आहे ते जो नफा साठलेला असतो किंवा राखीव निधीमध्ये जेव्हा भरपूर वाढ होते तेव्हा त्या राखीव निधीमधून किंवा नफ्यामधून कोणच भाग दिले जातात म्हणजे नफा जो आहे किंवा तो पैसा जो आहे कंपनी जो डिव्हिडंड म्हणून न दिलेला पैसा जो आहे तो कंपनी स्वतः बिझनेसमध्ये यूज करते आणि शेअर जे आहे शेअर सर्टिफिकेट जे आहे ते जि ज्यांनी जितके भाग घेतले असेल त्या प्रमाणात ठीक आहे त्यांना बोनस भाग दिले जाते सो अशा पद्धतीने आपण बघितलं हक्कभाग व बोनस भाग यामधला फरक सो हक्कभाग म्हणजेच काय परत एकदा रि रे, रिपीट करूया हक्कभाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग, भाग वाटप केले जाते ओके हक्क भागामध्ये काय होतं की जेव्हाही कंपनी भागांची विक्री करते तर आधी प्रेफरन्स जो आहे आधी जो पसंती जी आहे ती कोणाला दिली जाते विद्यमान भागधारकांना म्हणजे आधी त्यांना विचारलं जातं की तुम्हाला शेअर्स घ्यायचे आहे किंवा नाही त्यानंतर मग जनतेला प्रेफरन्स दिला जातो म्हणजे आधी प्रेफरन्स दिला जातो म्हणजे आधी हक्क हा विद्यमान भागधारकाला दिला जात असल्याने त्याला म्हणतात हक्क भाग बोनस भाग म्हणजेच काय तर बोनस भाग जे आहे ते विद्यमान भागधारकांनाच दिले जातात परंतु ते विनामूल्य दिल्या जातात ओके त्यानंतर देय रक्कम हक्कभागांवर हक्कभाग जे आहे ते जनतेपेक्षा जे विद्यमान भागधारक आहे त्यांना जे शेअर्स आहे ते कमी किमतीत मिळतात ओके बेनिफिट हा बेनिफिट आहे म्हणजे सपोज शंभरचा शेअर असेल तर हक्कभागधारकांना हक्कभाग जे आहे ते विद्यमान भागधारकांना हे सत्तर रुपयात मिळेल हा हा बेनिफिट जे आहे तो भागधारकांना मिळत असतो परंतु परंतु सत्तर रुपये हे द्यावेच लागतात परंतु जे बोनस भागचा जर विचार केला तर तेवढेही पैसे द्यावे लागत नाही म्हणजे काहीच पैसे जे आहे ते भागधारकांना द्यावे लागत नाही म्हणजे यामध्ये पैसे द्यावे लागतात कमी का होईना पण द्यावं लागतं बोनस भागामध्ये पैसे देण्याची गरज नसते त्यानंतर अंशत किंवा पूर्णदत्त भाग यामध्ये हक्क भागामध्ये जर आपण जर शेअर होल्डर हक्क भागामध्ये काय करत असतो शेअर घेतो आणि शेअरवरचे पैसे देतो देत असताना अर्जासोबत काही रक्कम द्यायची असते कंपनी जस जशी पैसे मागेल तस तसा हप्त्याने पैसे द्यावं लागतं परंतु बोनस भागामध्ये प्रश्न देण्याचा जो पैसे आहे तो देण्याचा नसतो ठीक आहे त्यामुळे बोनस भाग जे असतात ते पूर्ण दत्त असतात म्हणजे ऑलरेडी त्याचे पैसे दिलेले असतात ठीक कंपनीकडेच तो पैसा असतो त्यानंतर किमान भाग भांडवल उभारणे सो किमान भाग भांडवल उभारण्याची गरज हक्क भागामध्ये असते ओके नाईंटी पर्सेंट सबस्क्रिप्शन जे आहे सेबीच्या गाईडलाईननुसार ते कंपनीला फॉलो करावं लागतं परंतु बोनस भागामध्ये असं काही नसतं त्यानंतर हक्क त्याग करणे हक्क भागामध्ये ज्यांना जेही भागधारक आहेत त्यांना जर हक्क त्यांना जर शेअर्स घ्यायचे नसेल तर ते दुसऱ्यांनासुद्धा म्हणू शकतात की तुम्ही घ्या ठीक आहे परंतु बोनस भागामध्ये असं करू शकत नाही त्यानंतर वाटप करण्याचा हेतू सो so, वाटप करण्याचा हेतू काय असतो हक्कभागामध्ये की कंपनी जी आहे ते नवीन भांडवल उभारणे उभारणी करत असते त्याचप्रमाणे जेही जुने भागधारक आहे ज्याला विद्यमान भागधारक म्हणता येईल त्यांच्या धारणेमध्ये म्हणजे ज्यां तेवढे जे शेअर्स ते जे आहे आधी त्यांनी धारण केले असेल त्याच्यामध्ये थोडी परत वाढ व्हावी जेणेकरून त्यांना बेनिफिट डिव्हिडेंडचं म्हणा किंवा मग भांडवल वृद्धीचं बेनिफिट जे आहे ते आपल्या जुन्या भागधारकांना मिळ मिळावं असा कंपनीचा उद्देश असतो परंतु बोनस भाग बोनस भाग जे आहे ते नफ्यातून किंवा राखीव निधीतून जेव्हाही नफ्यात किंवा राखीव निधीत वाढ होते तेव्हा बोनस भाग दिले जातात सो अशा पद्धतीने अत्यंत सोपी हे बोनस भाग व बोनस भाग व हक्क भाग यामधला फरक फक्त पॉईंट जे आहे मुद्दे जे आहे ते लक्षात ठेवा एक्सप्लेनेशन तर तुम्हाला लिहिताच येतं सो ज्या विद्यार्थ्यांना बोर्डवरचं लिहून घ्यायचं असेल ते विद्यार्थी बोर्डवरचं लिहून घेऊ शकता सो आशा, की so, आशा करते की तुम्ही बोर्डवरचं लिहून घेतलेलं असेल सो अशा पद्धतीने असा टॉपिक इथे संपलेला आहे परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत आनंदी राहा अभ्यास करत राहा दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत राहा निशाय अकॅडमी थँक्यू थँक्स फॉर वॉशिंग